आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात अतिक्रमण काढण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून आज दुसऱ्या दिवशी सुद्धा पंढरपूर शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण काढण्यात आले, त्यामुळे एक लोकप्रतिनिधी हा जनतेचा व्यथा आणि यातना समजून घेणारा असावा अशी चर्चा पंढरपूर शहरात सुरू झाली असून पुन्हा एकदा स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या आठवणीला जनतेतून उजाळा मिळाला त्याच पार्श्वभूमीवर आज पंढरपूर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते भालके गटाचे दबंगदार नेतृत्व सुधीर धोत्रे यांनी देखील सर्वसामान्य जनतेला भालकेंची गरज असून स्वर्गीय नानाच्या रुपात भगीरथ भालके यांना जनतेने पाहावे असे आवाहन केले आहे। तसेच अतिक्रमणामध्ये राजकीय वास असल्याचे देखील त्यांनी सांगितले। तर पाहूया काय म्हणाले ते। नमस्कार, मी सोहन जयस्वाल, सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे। आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी विरोधी पक्षनेते सुधीरजी धोत्रे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत, कारण की आषाढीच्या पार्श्वभूमीवर मागील 2 दिवसापासून पंढरपूर शहरात अतिक्रमणे काढले जात आहेत, त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे जनतेचे हाल होत आहेत, अनेकांच्या टपऱ्या उद्ध्वस्त केले जात आहेत। या सर्व गोष्टीचा आढावा आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। सर, मागील 2 दिवसापासून पंढरपूर शहरामध्ये अतिक्रमणांचा कारवाई चालू आहे, काय वाटतं एक विरोधी पक्षनेता म्हणून? मुळात अतिक्रमण काढत असताना खरं तर प्रशासनानं म्हणजे मुख्याधिकारी म्हणा किंवा आपलं नगरपालिकेनं प्रशासन म्हणा, ह्यांनी स्थानिक नागरिकांना पहिलं कळवायचं असतं की आम्ही या रोडचं हे रोड घेतलेले आहेत वारीच्या पिरियडमध्ये, या रोडवरचे सगळे अतिक्रमण तुम्ही काढून घ्या, आणि नियमानं त्या जे अतिक्रमण आहेत समजा त्यांनी ना ऐकलं तर त्यांना नियमानं एक नोटीस द्यायची असती, नोटीसमध्ये पिरियड असते, त्या नोटीसच्या पिरियडच्या जर त्यांनी नाही ऐकलं तर मग ती नगरपालिकेची कारवाई करणं त्यांनी योग्य असते। मुळात आपल्या नगरपालिकेने सक्षम नगरपालिका म्हणजे कसं आहे, नगरपालिकेचं काम जिथं अन्याय सहन करतात त्या लोकांवरच अन्याय करायचं, आणि जिथं खरं अन्याय सहन करत नाही त्या लोकांपासून लांब पळायचं। आता काय झालं आहे, काल जे माझ्या वार्डात जी अतिक्रमण मोहीम राबवली, मुळात माझं त्या अतिक्रमणाला विरोध नाही, जिथं अतिक्रमण आहे ते तुम्ही 100% काढा, पण काढत असताना तुम्ही त्या लोकांना, स्थानिक लोकांना एकतर पहिली इंटिमेशन द्या, कळवा, नाहीतर त्यांना जाऊन तुम्ही लिगली नियमाने नोटीस द्या, नोटीस देऊन जरी अतिक्रमण नाही काढली तर मग तुम्ही कारवाई करणं योग्य होतं। त्या पद्धतीत नगरपालिकेनं आज तागायत असं काही केलेलं नाही, डायरेक्ट येऊन GCP लावून लोकांचे घरं उद्ध्वस्त केल्यासारखं, प्रपंच उद्ध्वस्त केल्यासारखं, एखादी ती बाई बाईटमध्ये काल रडत होती, आम्हाला त्यांना मुळात 2 दिवसाखाली त्यांना आपल्या आहिल्याबाई चौकातनं अतिक्रमण काढायला सांगितलं, त्या लोकांचे गाडी जप्त केले, ठीक आहे, जप्त केले, मी तिथनं अतिक्रमण मी काढायला लावलं, जे लोकांचे होते माझ्या संपर्क, मी म्हटलं काढून घ्या, नगरपालिकेचं वारीचं प्लेट काढून घ्या, त्या लोकांनी काढून घेऊन अतिक्रमणचे गाडी पार्किंगमध्ये एका कोपऱ्यात लावले होते, कारण त्यांच्या घरापाशी जायला 2-व्हीलर जायला जागा नाही, तिथं गाडी कशी लावली, मग त्यांनी लावली तिथं, पण जिथं गरज नाही अतिक्रमण नाही असं विषय तिथं पार्किंगच्या कोपऱ्यात जाऊन त्या लोकांचे खोके तोडून टाकले, म्हणजे हे जाणून बुजून केल्यासारखं काम आहे नगरपालिकेचं। ते लोक रडत होते, त्यांनी मुळात सावकाराकडनं व्याजाने काढून पैसे धंदे उद्योग उभा केलेले आहेत, कोणी बँकाचे कर्ज काढून धंदे उभे केलेले आहेत, मुळात कसं आहे आता ते त्यांचं मोडलं नुकसान केलं ते रडत आहेत आणि सांगतात की मुख्यमंत्री त्या रोडने येणार असल्यामुळं आम्ही ते सगळे खोके उद्ध्वस्त केले, काढले नाहीत, उद्ध्वस्तच केले। आता त्या लोकांना जर तुम्ही सांगितलं असतं तुम्हाला काढून घ्या, 1 दिवसाची वेळ देतो, ती लोकांनी काढलं नसतं आणि तुम्ही जर त्या गोष्टी केल्या असतं तर मला मान्य होतं। मुळात शिवसाहेबांचा मोबाईल बंद ठेवला आहे, कारण शिवसाहेबांना त्रास होत असेल अनेक लोकांचं की या रोडचं काढू नका, त्या रोडचं काढू नका, पण माझं वैयक्तिक एवढं म्हणणं होतं की मी फोन करत होतो, शिवसाहेबांनी फोन रिसिव्ह करायला पाहिलं होतं, मी काय अतिक्रमण थांबा म्हणून फोन करत नव्हतो, तुम्ही अतिक्रमण काढत आहे 1 दिवस त्यांना फक्त इंटिमेशन द्या आदल्या दिवशी, व दुसऱ्या दिवशी नाही काढलं तर मग तुमची मोहीम तुम्ही राबवा, एवढ्यासाठी मी फोन करत होतो, त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही। मुख्यमंत्र्यांचं नाव वापरून कुठंतरी राजकीय हस्तक्षेप होतो आहे का, कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने आदेश दिला म्हणूनच आम्ही बुलडोजर लावून हे अतिक्रमण काढले, अशी चर्चा सध्या चालू आहे, काय वाटतं राजकीय संशय वास कुठं येतो आहे? साहजिकच आहे, काल मी जी बाईट तुम्ही घेतलेली होती त्या महिलांची, त्या महिला डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या नावानं रडत होती, मुख्यमंत्र्यांनीच आमचं वाटोळं केलं, मला तर माहीत नाही की मुख्यमंत्र्यांना या गोष्टी माहीत आहेत का नाहीत, बहुतेक मीडियावर बघत असतील, पण मुख्यमंत्र्यांनीसुद्धा खाली प्रशासनाला कळवायचं होतं की तुम्ही अगोदर लोकांना इंटिमेशन द्या, जिथं आवश्यकता आहे तिथल्या अतिक्रमणाला तुम्ही नोटीसा द्या, नाही काढली तर तुमची कारवाई करा, पण आता तुम्ही जी खोके मोडलेले ती त्याला जबाबदार कोण आहे, ती खोके भरून कोण देणार आहे, प्रशासन देणार आहे का कोण देणार आहे, ही मी प्रशासनाला विचारतो आहे।
मोडायचा अधिकार तुम्हाला आहे का? तुम्ही त्यांना नोटीस दिली होती का? तुम्ही त्यांना बजावलं होतं का? तुम्ही कळवलं होतं का? आणि तुमच्याकडे लेखी नोटीस नसताना जर तुम्ही खोके मोडत असाल तर मग तुमची ही दंडेलशाही झाली, म्हणजे तुमचं एक प्रकारचं हे तुमचं लोकांवर करायचा अन्याय झाला, हे चुकीचं आहे. पंढरपूर शहरामध्ये अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. ज्या ज्या वेळी पंढरपूर शहरामध्ये अतिक्रमण काढले त्या त्यावेळी एक लोकप्रतिनिधी म्हणून स्वर्गीय आमदार भारत नाना बालके हे रस्त्यावर उतरत होते. आणि आता जनतेला पुन्हा एकदा नानाची गरज भासू लागलेली आहे. एक तुम्ही भालके कट्टर समर्थक म्हणून देखील ओळखला जाता, काय वाटतं? 100% भारत नानांची गरज ही आयुष्यभर लोकांच्या लक्षात राहणार आहे आणि गरज भासणारच आहे. कारण भारत नाना हे व्यक्तिमत्व असं एक वेगळंच होतं. असं नाही की भारत नाना आमदार होते म्हणून काय वारी होत नव्हती, असं नाही, वारी होतच होती. पण ज्या त्यावेळेस भारत नानांनी अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन त्यांना ती रेषा काय लावून त्या रेषेच्या आतमध्ये लोकांना बसवायचं किंवा त्या रेषेच्या बाहेर बसू द्यायचं नाही, या सगळ्या गोष्टी नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या मिटिंगा घेऊन नाना ह्या गोष्टी सरळ करत होत्या. या गोष्टी आज सगळ्या स्थानिक आमदारांनी केलेल्या नाही, स्थानिक कुठल्या पुढाऱ्यांनी केलं नाही, प्रशासनाची मिटिंग घेतली नाही किंवा कुणाला असं बसून या त्या रस्त्यावर बसणाऱ्या गोरगरिबासाठी कुणीच काय केलेलं नाही. माझं म्हणणं एवढा की गोरगरिबांना तुम्हाला भारत नानांची आठवण ही कायम येणार आहे. का येणार आहे की वारीलाच नाही, प्रत्येक वेळेस येणार आहे. कारण भारत नानासारखा लोकप्रतिनिधी परत होणार नाही, ही मला 100% गॅरंटी आहे. आणि तुम्हाला जर भारत नानासारखा लोकप्रतिनिधी पाहिजे असेल तर तुम्हाला भगीरथ भालकेला त्या रूपात बघायला लागणार आहे. भगीरथ भालकेंना तुम्हाला भांडून या गोष्टीला रस्त्यावर उतरून आणायला लागणार आहे. आणि भगीरथ भालकेंच्या पाठीशी राहूनच आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या कुठं तर सरळ करता येणार आहेत. कारण कुठलाही पुढारी यात लक्ष घालेल असं मला वाटत नाही. एकीकडं पंढरपूर शहरातील नागरिकांचे हाल होत आहेत तर दुसरीकडे विद्यमान आमदार हे तालिका अध्यक्षपदावर बसून विधानसभेमध्ये अधिवेशन खेळत आहेत किंवा ते प्रश्न सोडवत आहेत, मात्र त्यांना जरासुद्धा टाईम नाही की पंढरपूरच्या प्रश्नाकडे लक्ष देणार. खरं तर स्थानिक आमदार आणि जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे, त्यांनी निवडून आलेले आमदार आहेत जनतेतून. खरं तर त्यांनी जनतेची सेवा करणं पहिली गरजेचं आहे. त्यांना कुठलं पद मिळालं काय मिळालं हे चांगली गोष्ट आहे, त्याच्यासाठी आम्ही शुभेच्छाही देतो. पण मुळात वारीच्या प्रेडमध्ये स्थानिक आमदारांनी थांबणं गरजेचं होतं, लोकांचे प्रॉब्लेम्स ऐकून घेणं गरजेचं होतं. जी रस्त्यावर जी उदरनिर्वाह करतात, जी रस्त्यावर मांडून काय तर आपलं पोट चालवतात, जेणेकरून त्यांनी व्याजानं पैसे काढलेत, बँकेकडनं काढलेले हप्त्यानं पैसे काढलेले, अशा लोकांनी आता माल भरलेला आहे. ऐन टाईमी तोंडावर आल्यावर लोकांची असे म्हणजे प्रशासनाची अशी कारवाई चालू आहे, त्या लोकांना आता ते माल विकलं तर त्यांचं ते व्याजाचे पैसे, बँकेचे पैसे किंवा हप्त्याचे पैसे भागणार आहेत. हे जर स्थानिक आमदारांना नाही लक्ष दिलं तर मग काय उपयोगाचं आहे? मग ती लोकं येत्या उद्या 2000 उद्याच्या आमदारकीला लोकांनी त्या त्यावेळेस निर्णय घेतील काय घ्यायचे ते. आता ज्या पद्धतीनं सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे, हळहळ व्यक्त केली जाते, त्यांचं जे नुकसान होत आहे, त्यासाठी तुम्ही एक विरोधी पक्षनेता म्हणून किंवा विठ्ठल परिवार म्हणून तुमचे नेते भगीरथ भालकेशी संपर्क साधून काय व्यूहरचना वगैरे आखणार आहात का किंवा आंदोलन छेडणार आहात? माझं काल भगीरथ दादांशी बोलणं झालेलं आहे. या लोकांवर जे अन्याय चालू आहे म्हणजे ह्यात कोणच विषय घ्यायला तयार नाही. जे ते म्हणते वर्णादेश आहे, वर्णादेश आहे, वर्णादेश आहे, नक्की वर्णादेश म्हणजे कोणाचा आदेश आहे हे पहिलं सांगावं शिवनं. आणि कुठले रस्ते तुम्ही अतिक्रमण काढणार आहे, पूर्ण पंढरपूरचे काढणार आहे का फक्त 1-2-3 मोजके बोळ काढणार आहे हे तर शिवनं सांगणं गरजेचं आहे. म्हणून माझं तुम्हाला पत्रकार म्हणून तुम्हाला एक विनंती आहे, जशी माझी तुम्ही बाईट घेतली तशी शिवनची एक बाईट घ्या. पंढरपूरातले तुम्ही कुठले कुठले अतिक्रमण काढणार आहेत? नक्की काढणार आहेत तर मग एखाद्याचं ठेवून एखाद्याचं काढणार आहे का सगळं काढणार आहे? आता काल ते काय 9 मीटरचा रस्ता करतो, मला सांगतात 12 मीटरचं करणार आहे, जागेला 9 मीटरचं करतात. परत एखादी ग्रामोद्योगला वळताना एकच टपरे एकच खोकं त्या सुरवसेचं काढलं, त्या विचारायचं मला 4-5 फोन आले, मेंबर माझे एकट्याचंच काढतात बाकीचे ठेवतात. मग असं का तुम्ही केलं तर कारवाई सगळ्यांना एकसारखी करावी आणि सगळं व्यवस्थित करावं. आणि मुळात कसं आहे, कारवाई करत असताना तुम्ही त्या लोकांना पहिलं एखादं लेखी त्यांना कळवावं की तुमचं हे अतिक्रमण आहे तुम्ही काढून घ्या. मुळात नगरपालिकेच्या जागेत जिथे जिथं अतिक्रमण आहेत आणि जे खरंच तुम्हाला काढायची इच्छा असेल अतिक्रमण, पूर्ण पंढरपूरमुक्त अतिक्रमण करावं, तर मी तुम्हाला मानतो सीओ म्हणून. तुम्ही जर आमचा फोन उचलत नसाल आणि आमचं काय म्हणणंच ऐकून घेत नसाल, आम्ही कुणाचं काढू नका म्हणून फोन केला नव्हता. अतिक्रमण काढत आहात तुम्ही, फक्त तुम्ही कशा पद्धतीत काढावं हे सांगण्यासाठी मी फोन केला. त्यांनी काल माझा फोन 4-5 वेळा मी केला, त्यांनी रिसीव्ह केला नाही. आता सर्वसामान्य जनतेला आव्हान काय करणार आणि काय व्यूहरचना असणार आहे? सर्वसामान्य जनतेला माझं एकच आव्हान असणार आहे की भक्ती मार्गाला भारत नानांचा मुलगा म्हणजे लोकप्रतिनिधी आपण पंढरपूर मंगळवेढेचे
लोकनेते पहिले स्वर्गवासी भारतनारायण भालके यांची चिरंजीव भगीरथदादांचं ऑफिस आहे, त्या सर्व लोकांनी एकत्र येऊन भगीरथदादाशी जाऊन संपर्क साधून भगीरथदादांना पुढं घालून काहीतरी त्याच्यात मार्ग काढावं, जेणेकरून जी रोजगार म्हणजे ज्यांची मालं भरलेले आहेत त्यांना कुठंतरी एक जागा बसायला म्हणून जागा त्यांनी करून द्यायची आमची इच्छा आहे. पण लोकांनी संपर्क साधून त्या यावं आणि सगळे मिळून काहीतरी त्याच्यावर निर्णय घेऊ आपण. माझं लोकांना एकच विनंती आहे की भगीरथदादाशी कॉन्टॅक्ट करा, आम्हाला कॉन्टॅक्ट करा, एकत्र मिळून या. तुम्ही एक एक जण येऊ नका, एकत्र मिळून या, सगळेजण मिळून बसू, काय त्याच्यावर तोडगा निघतं आहे बघू. आणि आपण नगरपालिकेच्या विरोधात काय करायचं नाही आणि वारीला अडचणीला असं काय करायचं नाही, जेणेकरून वारी बी पार पडली पाहिजे आणि लोकांचंही पोट भरलं पाहिजे आणि त्या लोकांनी मालं जे घेतलेले आहेत ती मालही विकलं गेलं पाहिजे या हिशोबात निर्णय घेऊ असं मला वाटते. लोकांनी यावं, भगीरथदादांच्या कार्यालयात संपर्क साधावं. आम्ही सगळेजण आहोत, तुमच्यासोबतच आहोत आणि लोकांना माहिती आहे जी वाईट काळात जी पाठी मागं उभा राहतो आहे उद्याच्या विधानसभेला ते त्यांच्या मागं उभा राहतील ही मला 100% गॅरंटी. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल. एकंदरीतच स्वर्गीय भारतनाना भालकेंची गरज ही पुढील काही वर्षसुद्धा सर्वसामान्य जनतेला लक्षात राहणार आहे, त्यांना गरज भासणार असल्याचं प्रतिपादन आत्ताच सुधीरजी धोत्रे यांनी केलेलं आहे. त्याच पद्धतीने भगीरथ भालके यांच्याकडे येऊन पाठपुरावा करा, भगीरथ भालकेंना साथ घाला असं देखील आव्हान त्यांनी सोलापूर व्हायरलच्या माध्यमातून केलेलं आहे. तर पाहूया काय होते ते. कॅमेरमॅन संतोष खिलारीसोबत मी सोहन जयस्वाल, सोलापूर व्हायरल, पंढरपूर.